करूर घाट म्हणजे गगनबावड्यावरनं जो वैभववाडीला येतो कामासाठी म्हणून बंद ठेवलं आहे, पण कुठेही काम चालू असताना दिसलं नाही आहे. आता मी अर्ध्यापर्यंत आलो आहे घाट उतरून, तरीसुद्धा फक्त इक्विपमेंट्स दिसत आहेत, माणसं कुठेही दिसत नाही आहेत काम नसणारा. मग जर काम चालूच नाही आहे तर कशासाठी तुम्ही घाट बंद ठेवताय, किंवा वाहतूक का नाही मग करायला दे तुम्ही? आगा फक्त नावासाठी त्यांनी घाट चालू केलं आहे, किंवा नावासाठी फक्त इथे काम चालू आहे म्हणून दाखवत आहेत? असं काहीच नाही आहे, हे कामच चालू नाही आहे तीच परिस्थिती आहे अजूनपर्यंत. आणि एकीकडे आपण म्हणतो की नवीन नवीन रस्ते तयार होत आहेत, पण नवीन रस्ते तयार होत आहेत चांगली गोष्ट आहे, पण जुन्या रस्त्यांची अवस्था ही एवढी दयनीय झाली आहे, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर झालेला हा रस्ता आहे, आणि नॅशनल हायवे हा एवढा खड्डेमय आहे आणि एवढा खराब आहे की विचारता सोयी नाही. आणि हा एक महत्त्वाचा घाट आहे जो पश्चिम महाराष्ट्राला तळ कोकणाला जोडतो, किंवा एक पर्यटक ह्याच रस्त्याने येतात गोवा किंवा मालवणकडे जाण्यासाठी. मग तुमच्या मालवणला जाण्यासाठी जर रस्ता हा असा असेल तर पर्यटक कसे येतील आणि काय येतील तुमच्याकडे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोकण नुसतं पर्यटन जिल्हा झाला म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याचे असलेले मूलभूत असलेले रस्ते हे जर नीट नसतील, किंवा त्याला येणारे रस्तेच जर चांगले नसतील, तर तो पर्यटन जिल्हा होऊन काय फायदा आहे? किंवा सर्वात चांगल्या पर्यटन यादीमध्ये 30 यादी नंबरमध्ये सिंधुदुर्गला असून फायदा काय? सिंधुदुर्ग ते हे वैभव बघण्यासाठी लोकांनी तर यायला पाहिजे, आणि येणार तर कुठल्या अशा खड्ड्यांच्या रस्त्याने येणार का?